पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण रेषांचे विविध प्रकार पाहिले। आज गॅथिक पद्धतीच्या रेषा वापरून कशा प्रकारे चित्र तयार करायचे हे पाहायचे। अशा प्रकारे तुमच्या कागदावर व्यवस्थितपणे बाजूने एक 2 सेंटीमीटर अंतर सोडून आयत काढून घ्यायचा आहे। आता जसं मी तुम्हाला गॅथिक रेषांचा सराव करायला सांगितलंय, त्या पद्धतीने यावर एका टोकापासून सुरुवात केल्यानंतर काळा पेन घ्या, बॉल पेन किंवा इतर कोणता पेन घ्या, यांना अशा अशा गॅथिक रेषा फक्त या बाहेर जाऊ द्यायच्या नाहीत, म्हणजे या आयताच्या बाहेर जाऊ द्यायच्या नाही। अशा गॅथिक रेषा मारल्या, तुम्ही पाहिलं असेल यावर एक प्रकारचे वेगवेगळे आकार तयार झालेले आहेत। आता या आकारामध्ये आपल्याला विविध रंगाच्या पेन्सिल्स वापरायच्या आहेत। विविध रंगाच्या पेन्सिल्सनं यामध्ये वेगवेगळ्या रेषा मारायच्या आहेत की मी ज्या तुम्हाला तिरप्या, आडव्या, लयदार रेषा शिकवल्या त्यापैकी आता यामध्ये तुम्ही कोणताही एक प्रकार वापरा किंवा अनेक वापरा तुमच्या मनावर आहे। आता मी आता यामध्ये इथे मात्र आता पट्टीचा उपयोग अजिबात नाही करायचा आहे। पाशा अशा प्रकारे आता नंतर याच्या या रंगाच्या शेजारील आकारामध्ये तो रंग न वापरता थोडासा बाजूला वापरायचा आहे। पास नंतर दुसरा रंग घेतला, मी फक्त काय करतोय सरळ रेषा वापरत आहे। याऐवजी तुम्हाला असं वाटलं थोड्या लयदार मधून वापरायच्यात काही ठिकाणी तसंही चालेल। अशा डायरेक्शन बदलतोय पहा, मी त्याची दिशा बदलतोय, कधी आडव्या, कधी उभ्या, कधी तिरप्या, तुम्हाला जशा योग्य वाटतील की आपल्याला एक प्रकारचं यामधून डिझाईन तयार करायचं आहे। आता अशा प्रकारे यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या रेषांचे प्रकार वापरायचे आहेत, म्हणजे जे प्रकार आपण शिकलेलो आहोत तेच वापरा। म्हणजे तुम्ही ज्याचे रेषांचा या अगोदर सराव केलेला आहे, जाळीदार रेषा, तिरप्या रेषा, आडव्या, लयदार, अशा वेगवेगळ्या रेषांचा काय करायचा आहे आपल्याला इथे उपयोग करायचा आहे। आणि या रेषांचा उपयोग तुम्ही किती प्रभावीपणे करता, किती आकर्षक प्रकारे करता यावर हे चित्र तुमचं ठरलेलं आहे। म्हणजे तुम्ही या रेषांचा उपयोग जितका काटेकोरपणे व सौंदर्य निर्मितीसाठी कराल तितकं तुमचं चित्र जास्तीत जास्त आकर्षक तयार होईल आणि खूप छान चित्र तयार होईल। पाहि ज्यावेळेस सर्व चित्र पूर्ण होईल त्यावेळेस तुम्ही पाहाच आता। आणि विविध रंगाच्या पेन्सिल्स किंवा तुम्हाला असं वाटलं की तुमच्याकडे वेगवेगळ्या रंगाचे पेन आहेत, बॉल पेन किंवा शाही पेन किंवा काही विद्यार्थ्याकडे घरी स्केच पेन पण असतील, मग त्या वेगवेगळ्या रंगीत पेनचा उपयोग करून सुद्धा तुम्ही अशा प्रकारे चित्र तयार करायचं आहे।
अशा प्रकारे वेगवेगळ्या रंगीत पेन्सिल किंवा पेन वापरून आपण सुरुवातीला ज्या गॅथिक रेषांमध्ये काढलेले आहेत त्यांना अमूर्ताकार तयार झालेले आहेत. पा तुमच्या वहीच्या जो आयत सुरुवातीला तयार केला होता त्या आयतामध्ये आणि ते जे अमूर्ताकार तयार झालेले आहेत त्या आकारांमध्येच तुम्हाला ही विविध रेषांचे प्रकार वापरून सुंदर असं चित्र तयार करायचंय की ज्या चित्रामधून खूप सुंदर प्रकारे तुम्हाला काय होणार आहे सौंदर्य निर्मिती करता येणार आहे. आणि रेषांमध्ये अशी ताकद आहे की फक्त आपण ठराविक जरी रेषा वापरल्या खूप सर्व प्रकारच्या रेषा वापरण्याचीही गरज नाही. ठराविक रेषा जरी वापरली तरी खूप सुंदर असं चित्र तयार होणार आहे. पहा आणि नंतर तुम्हाला असं वाटलं काही ठिकाणी यावर या रेषांवर शेडिंग करायची आहे. आता मी इथला भाग काही याचा बॅकग्राऊंडचा पिवळा केला ठीक आहे ना असं पेन्सिल नाही पण हा भाग काही मी थोडासा पिवळा करतोय सारखा दोन सारखे रंग शेजारी आल्यामुळे आणि अशा प्रकारे एक व्यवस्थित चित्र तयार होईल. पा विद्यार्थी मित्रांनो तयार करा यापेक्षा अजून तुमचं जास्त आकर्षक होईल. अशाच प्रकारे आपण रेषांच्या प्रकाराचं हे दुसरं चित्र व्यवस्थित तयार करून सराव करू. ओके धन्यवाद.